नेते देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी लावलेले होल्डिंग कार्यक्रम स्थळावरून मनपाच्या अतिक्रमण विभागाने हटवल्याने भाजप पदाधिकारी संतप्त झाले. केलं होतं की नाशिकमध्ये आम्ही दत्तक घेत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी विविध उपक्रम देण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नाशिक मेट्रो रेल्वे असेल किंबहुना आता तुम्ही बघता ज्याचा लोकार्पण सोहळा आहे सिटी बसचा, या लोकार्पण सोहळ्यामध्ये निश्चितपणे जे कोणी या महापालिकेमध्ये जे विश्वस्त आहेत म्हणजेच नगरसेवक आहेत, सभापती आहेत, उपमहापौर आहेत, महापौर आहेत, यांचे होर्डिंग प्रशासन काढत आहे आणि या दृष्टिकोनातून आम्ही राग व्यक्त केला, रोष व्यक्त केला. आणि तो रोष व्यक्त करत असताना आम्ही त्यांना हे पण सांगितलं की तुम्ही संबंधित विश्वस्तांना विनंती केली का, विनंती करून ते काढण्यात आले का, याबाबत प्रशासनाकडे कोणताही म्हणजे कोणताही मत मांडण्यासाठी त्यांचा विचार नव्हता. म्हणून आमचा सर्व आणि या अगोदर 4-5 दिवसापूर्वी एका पक्षाचा तिथे मेळावा झाला, मोठमोठ्या होर्डिंग लावल्यात. महापालिकेमध्ये भाजपची सत्ता असताना आम्ही अशा दूषित भावनेने वागलो नाही, त्यांच्या सर्वांच्या होर्डिंगला जाणीवपूर्वक सांगितलं नाही का काढा की काय. म्हणून आम्हाला एवढंच मानायचं आहे का ही महापालिका जी आहे ती महापालिका ह्या महापालिकेतनं चालते का राज्य सरकार चालवतं याबाबत आमच्या मनामध्ये शंका आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातून भाजपाचा प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक कार्यकर्ता हा नाराज आहे. कारण या होर्डिंगवर माननीय पंतप्रधान, माननीय अमित शाह, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय गिरीश भाऊ आणि तत्सम जे भाजप महापालिकेचे जे हे आहेत, विश्वस्त आहेत, नगरसेवक आहेत, यांचे फोटो आहेत. आणि म्हणून कुठेतरी आम्हाला वाटतं की हे काय जे काय चाललेलं आहे हे राजकीय षड्यंत्र म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे आणि संबंधित अधिकाऱ्यांनी जो ज्यांनी कोणी आदेश केला असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. धन्यवाद. माझी सभागृह.